दैवी शक्तीचा अघोरी विद्येशी लढा एकाएका वेदनेचा बदला घ्यायचा आहे मला. अरे ये बस इकडे बस बस तुला शोधून काढतो बस बस. शाबास शाबास, कुठे गेलास? शोधूनच काढतो तुला. कुठे आहेस तू? प्रयोग कसा करू? प्रयोग कसा करू? काय करू? काय हेच ते पुस्तक आफ्रिकन विच डॉक्टर्स थिअरी. चल ये वायर, चल शोधून काढतो तुला. येस येस, सापडला सापडला सापडला. आता कसा पळशील तू? बाहेर चल, ये बाहेर शेवटचा श्वास घ्यायचा आहे तुला. ये बाहेर, अरे बाहेर तुला शेवटचा श्वास घे. बाहेर ये, शेवटचा श्वास घे तुझा. यू आर फिनिश्ड. संपलास तू, संपलास संपलास तू, संपलास तू. यू आर फिनिश्ड, संपलास तू. यू आर फिनिश्ड. तुझा श्वास बंद बंद म्हणजे बंद. शळक गंधार, मला तुझं काही ऐकायचं नाहीये. तुला आज आठवण होतीये माझी, कुठे होतास इतके दिवस? विनी प्लीज, हे बघ, निदान आत्ता तरी मला थोडंसं जर बोलू दिलंस ना तू, तर तुला कळेल मी कुठे होतो, काय होतो. तू मला काय नवीन सांगणार आहेस? हेच ना की तू पुन्हा कुठल्या तरी नवीन थ्रिलच्या मागे लागलायस? येस. वाव, ग्रेट गंधार. म्हणजे पुन्हा काहीतरी विलक्षण साहसी अफलातून करायचा प्लॅन आहे, संकटात पडायचा प्लॅन आहे, राईट? तू हे वाच आधी. गंधार, तुला मजा वाटते का रे सगळी? काय लावलंय हे? तीन तीन आठवडे गायब होतोस, घराला कुलूप, फोन बंद, कुठे जातोस, काय करतोस काही सांगत नाहीस. रिडिक्युलस आहे यार, वाट लागते आमची. सॉरी सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण हे वाच, हे वाचलंस की तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळते. आता हे काय आहे? हॅव अ लुक. बळवंत गजानन वेदपाठक. अरे कोण आहे हा माणूस? आणि ह्याने ह्याचं घर तुझ्या नावावर केलंय? येस. अरे येस काय, पण का? कोणी नातेवाईक आहे का तुझा? सांगतो, बळवंत गजानन वेदपाठक या नावाचे कोणी नातेवाईक असल्याचं आठवत नाहीये मला. रिअली? हो. एनिवे, दॅट्स नॉट माय कन्सर्न. तर या वेदपाठकांची मुंबईत एक प्रॉपर्टी आहे. बर. म्हणजे एक बंगला आहे, तो त्याने तुमच्या नावे केला. येस, हे त्याचे पेपर्स. पण या वेदपाठकांची एक अट आहे, म्हणजे तुम्ही जर या घरी राहायला येणार असाल तरच तुम्हाला हा बंगला मिळेल. इंटरेस्टिंग. खरं म्हणजे कायद्याने अशी अट नाही घालत आहेत, पण त्यांची तशी इच्छा आहे. स्ट्रेंज. वकील साहेब, मला एक गोष्ट सांगा, ते दिसायला कसे होते? म्हणजे त्यांचं काही वर्णन करू शकाल तुम्ही? म्हणजे बघा, साधारण 55 ते 60 दरम्यान वय असेल. गोरेपान होते, चष्मा लावायचे, केस पांढरे. मला मला त्यांचं हे घर बघायला मिळू शकेल? हो, तुम्ही सांगा ना कधी जायचं ते. आज संध्याकाळी. ओके, डन. फाईन. अरे नमस्कार राणी साहेब. नमस्कार नमस्कार. काय खूप वेळ वाट बघायला लागली? नाही नाही, आता जस्ट आलो. ओके. शेवटी यावंच लागलं तुला. या आत्या. ये, आत ये, आत ये, आत ये. तुझ्यासाठी जाळं विटलंय मी. ये,
आती 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 कसा वाटला बंगला? राणे साहेब, बंगला तसा चांगला आहे, पण बाहेर न एवढी काही आयडिया येत नाहीये. नाही, आतून बघायचं असेल तर मी दाखवतो ना. नाही, कशाला, तुम्ही एक काम करा, किल्ली देऊन ठेवा माझ्याकडे. मी कधीतरी सवडीनी सॉरी तुमच्या एकट्याकडे मी किल्ली नाही देऊ शकत. तुम्ही घराचा ताबा घ्याल तेव्हाच किल्ली मिळेल. तोपर्यंत माझ्या हजेरीतच तुम्हाला घर बघावं लागेल. बर, ठीक आहे, मग मला जरा काही दिवसांची सवड मिळेल. 2 दिवस. 2 दिवसापेक्षा मी 1 मिनिटही तुम्हाला जास्त नाही देऊ शकत. पण का? त्या वेदपाठकांनी तशी अटच घातली. तेव्हा 2 दिवसात मला काय ते सांगा. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला. निघूया. चला. या घरात राहायला जायचा निर्णय पण ऑलरेडी घेतला असेलच. नाही नाही नाही, ऍक्च्युली मी अजून डिसिजन पर्यंत आलेलो नाहीये. मला तुझं मत हवंय. ओ माय गॉड गंधार, आय कांट बिलीव्ह दॅट. म्हणजे ह्या वेळेला सगळं झाल्यानंतर नाही तर प्रकरण सुरू होण्यापूर्वी तू माझं मत विचारतोय. मला आभारच मानले पाहिजे तुझे, नाही का? काय मजा वाटते का रे तुला? त्या माणसाने अशी विचित्र अट घातली, इथेच क्लिअर आहे की काहीतरी गडबड आहे. आणि गंधार प्लीज, असला काहीतरी बालिशपणा मी तुला बिलकुल करू देणार नाही. मग काय करू काय मी? एवढी मोठी प्रॉपर्टी मिळते, त्याच्यावरचा क्लेम सोडून देऊ? हे बघ, आय डोंट नो अबाउट दॅट. मला इतकं माहितीये की मी आठवड्याभराकरता बाहेर चालले सेमिनार करता भुवनेश्वरला. मी परत येईपर्यंत तू जरा निर्णय तुझा पेंडिंग ठेव, आल्यावर आपण बोलू. ओके, बघतो. बघतो वगैरे काही नाही. आणि मी परत येईपर्यंत त्या घराकडे फिरकायचं नाहीये आणि वकिलालाही भेटायला जायचं नाही. मी परत आल्यावर आपण काय ते बघू. बाय, मला उशीर होतो. अगं, हे माझं ऐकून तर विनी, आय एम सॉरी. पुढच्या 2 दिवसात काय तो डिसिजन घ्यायचा आहे मला. आय हॅव टू गो. मित्र, शेवटी गंधारनी वेदपाठकाची ती अट मान्य केली आणि त्या घरात राहण्याचा निर्णय घेतला. आयती मिळालेली प्रॉपर्टी कोणाला नको असते हो. पण गंधारला अजिबात ठाऊक नव्हतं की अनेक वर्ष बंद असलेल्या त्या घरात आणखीन काय काय दडलंय. एकीकडे गंधार नवीन घरात जायची तयारी करत होता आणि दुसरीकडे त्या घरात कुणीतरी एका जीव घेण्या खेळाची तयारी करत होत. गंधारची त्या घरातली ती पहिली रात.
म्हणजे स्वप्नात अटॅक झाला होता पण त्याचे ओरखडे माझ्या हातावर. ओ माय गॉड. अक्रस्ताळेपणा करून चालणार नाही, अक्रस्ताळेपणा करून चालणार नाही. अजिबात शांत हो, शांत हो, शांत हो. पुस्तक, पुस्तक, पुस्तकात, पुस्तकात शोधायला हवं पुस्तक. चल चल, शांत हो, शांत हो. पुस्तक, पुस्तक घे, पुस्तक घे, पुस्तक घे, घे. पुन्हा प्रयत्न करायला हवा. पुस्तक घे, चल 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 चल. पुन्हा प्रयत्न करायला हवा. चल, शांत हो, शांत हो, शांत हो. शांत हो, शांत हो. नीट विचार कर. स्थळ, काळ आणि पदार्थ याचा योग्य तो संयोग झाला पाहिजे. स्थळ, काळ आणि पदार्थ योग्य तो संयोग. बघ बघ बघ, तुझंच काहीतरी चूक झाली असेल. बघ तू, बघ बघ, काहीतरी गडबड झाली असेल. बघ तू, बघ बघ. स्थळ, काळ आणि पदार्थ याचा योग्य तो संयोग, योग्य तो संयोग. हा 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 हा. स्थळ, काळ आणि पदार्थ योग्य तो संयोग. शिकार परत येणारच, शिकार परत येणारच. यावच लागेल, यावच लागेल त्याला. शिकार परत येणारच. स्थळ, काळ आणि पदार्थ. तुला लढायचंय ना गंधार? हो. मग तुला त्याच्या पद्धतीनेच त्याला उत्तर द्यायला हवं. म्हणजे तू काय म्हणतेस? कुणीतरी अघोरी मार्गाचा वापर करून हे सगळे हल्ले तुझ्यावर घडवून आणतंय आणि तू असं बिथरून जावास, हाच त्यांचा उद्देश आहे.